आज पहाटे 5 ते 6 दरम्यान बार्शीटाकडी येथील 3 दुकानांना आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. बार्शीटाकडी येथील पंचायत समिती समोरील 2 स्पेअर पार्टची दुकान आणि 1 लाकडी चौकटी बनवण्याच्या दुकानाला सकाळी 5 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले, त्यामुळे इतर सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. आगीची भीषणता पाहून त्याची माहिती अकोला अग्निशमन दलालाही देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे 1 वाहन बार्शीटाकडी येथे पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बार्शीटाकडी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीमुळे बार्शीटाकडी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही आग कशी लागली आणि या आगीत किती नुकसान झाले याचा तपास सुरू आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे मोहम्मद रिझवान कुरेशी, गोपाल इंगळे व ड्रायव्हर अनिल खिरोडकर यांनी अथक परिश्रम घेतले. दिलीप जाधव, ANN न्यूज, बार्शीटाकडी.